नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी चांगली जावी यासाठी सानुग्रह आणण्याचा प्रस्ताव हा लवकर आणून आज स्थायी समिती सभेत मंजुरी मिळून महासभेच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे। नवी मुंबई महापालिकेच्या अस्थापनावरील कायम कर्मचाऱ्यांना स्थायी समितीत 23,000 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे, तर ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना 17,000 रुपये देण्यात येणार असल्याचे स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आले आहे। सानुग्रह अनुदानाचा विषय हा आचारसंहिता लागण्याच्या आधी घेण्यात आला आहे। यावर चर्चा करताना स्थायी समिती सभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी गेल्या वेळेपेक्षा यंदाच्या सानुग्रह अनुदानात वाढ करावी अशा सूचना मांडल्या, पण 5-6 मतांनी हा प्रस्ताव मंजूर करून सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। यावर स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी सांगितले की महापालिका नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय हा घेत असते। आज नवी मुंबई महानगरपालिकेतील आस्थापनावर कर्मचारी तसेच परिवारमधील कर्मचारी यांना प्रशासनाकडनं आपल्याला हा जो ठराव आला होता त्याच्यावरती आपण 6,000ची वाढ करून त्यांना 23,000 रुपये केला, म्हणजे 17,000 रुपयाचा प्रशासनाने पाठवला होता ठराव, त्याच्यावरती आपण 6,000 रुपये वाढ केली आणि ते आपण 23,000 रुपये केलेलं आहे। आणि त्यानंतर महापालिकेतील वेतनश्रेणीमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आरोग्यमधले असेल, रोजंदारीवरतील कर्मचारी असतील, यांना आपण 9,500 रुपये गेल्यावर्षी दिलेले, यावर्षी त्यांचा आपण 7,500 रुपये वाढ केलेला आहे। 7,500 आणि वाढ करून तो आपण 17,000 रुपये केलेला आहे बोनस, 17,000 बोनस केलेला आहे। त्याच्यानंतर सर्व शिक्षण अभियान अंतर्गत कंत्राटी कामगार असतील, कंत्राटी शिक्षक असतील, कंत्राटी कर्मचारी असतील, यांना आपण गेल्या वर्षी 9,500 दिला होता, यावर्षी आपण त्याच्यात 2,500ची वाढ करून आपण 11,000 रुपये देतो आहे। त्याच्यानंतर आशा वर्कर आहेत, आरोग्य विभागातील आशा वर्कर आहेत, म्हणजे लिंक वर्कर आहेत, यांना आपण गेल्या वर्षी 5,000 रुपये दिलेला, यावर्षी त्याच्यात 2,000 रुपये वाढ करून आपण 7,000 रुपये देतो आहे। अशा आपण सर्वच म्हणजे महापालिकेतील आस्थापना अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे गेल्या 2018-19 आपण 23,000 रुपये जे आपण सानुग्रह प्रस्तावित करण्यात येत आहे, त्याप्रमाणे परिवारमधील देखील ठोक मानधनाला कर्मचारी असतील यांना देखील 17,000 रुपये आपण सानुग्रह अनुदान देत आहे। म्हणजे परिवार आणि आस्थापना यांना आपण 23,000 देतो आहे आणि परिवारमधले ठोक पानधनावर राहते त्यांना 17,000 रुपये देतो आहे। अशा हा टोटल हा याप्रमाणे आपण सानुग्रह अनुग्रह मंजूर केला आहे आणि तो आता उद्या आपण महासभेपुढे पाठवणार आहेत। त्याच्यामध्ये महासभेमध्ये महापौर साहेब यांच्या वतीने देखील काही वाढ करून हा मंजूर करण्यात येणार। नाही, असं काही नाही सूचनेला फेटाळणार, प्रत्येक लोकशाहीमध्ये आपल्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण मत मांडत असताना आपण आपलं बजेट पण लक्षात घेतलं पाहिजे, कारण दिवाळी केवळ याच वर्षीने आपल्याला दरवर्षी साजरी करायची, हाईत म्हणून पैसे उदलायचे नाही, आपल्याला कर्मचाऱ्यांना खुश ठेवायचं आहे, कारण हिंदू धर्माप्रमाणे दिवाळी हा आपला सर्वात मोठा सण आहे आणि हा पण सण साजरी करणारा दरवर्षी करायचा आहे। पण तो यावर्षी देखील करताना आम्ही त्याचा वाढ केला आहे ना, यावर्षी आपण कर्मचाऱ्यांना जवळजवळ आपण आपल्या आस्थापनाला आपण 6,000 रुपयाची वाढ केली आहे, त्याच्यानंतर आपण ठोक मानधनाला 7,500ची वाढ केली आहे, असं प्रत्येक श्रेणीमधल्या लोकांना वाढ करूनच दिलेलं आहे, असं कोणाला कमी नाही दिलं आहे, आपण भरघोस वाढ केलेली आहे आणि उद्या देखील महापौर त्याच्यात वाढ करणार आहे आणि त्यानंतरच फायनल फिगर आपल्याला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारचं प्रिया भुजबळांचा रिपोर्ट। नवीन बे आवाज को सबस्क्राइब करे, प्रेस करे बेल आयकॉन और पाए नवीन बे और पनवेल की ताजातरी खबरें।